350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी उभारलेलं धरण आजही दुष्काळामध्ये शेतीला पाणी पुरवते. शिवपूर्व काळामध्ये महाराष्ट्राला आसमानी आणि सुलतानी संकटांनी ग्रासले होते. वर्षानुवर्ष दुष्काळाने महाराष्ट्राला पछाडले होते. त्यातच जे थोडेफार पीक शेतामध्ये उगवत होतं ते सुद्धा आदिलशाही आणि निजामशाहीच्या फौजा येऊन त्याची नासधूस करत असत. भीषण पाणी टंचाईने संसाराची आणि शेतीवाडीची वाताहत झाली होती. अशा अंधकारमय कालखंडात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या उदरी शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळी पुण्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव याने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. लोक परागंदा झाले होते. शेती पडीक होती. अशातच जिजाऊंनी शिवरायांसह पुण्याची जहागीर सांभाळण्यासाठी बंगलोरवरून महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला. ते परत आले त्यावेळी पुणे उजाड झाले होते. शिवरायांच्या हस्ते पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून लोकांना विश्वास मिळवून दिला. हळूहळू रयतेचं गावात आगमन होऊ लागलं. शेतीवाडी होऊ लागली. बाळ शिवबा आणि जिजाऊंसाठी पुण्यात लाल महल बांधला गेला. त्या अगोदर महाराज खेडशिवापूर येथील एका वाड्यात वास्तव्यास होते. तेथेच त्यांचा बालपणीचा काही काळ व्यतीत झाला होता. शिवबांनी 12 मावळातून सवंगडी गोळा केले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवरायांनी आसपासचे तोरणा, सिंहगड, राजगड, पुरंदर इत्यादी अनेक किल्ले जिंकून घेतले. फक्त किल्ले जिंकले नाहीत तर आसपासच्या गावांमधली व्यवस्था देखील नीट केली. प्रजा सुखी तरच राजा सुखी या उक्तीनुसार महाराजांनी जनतेचे विशेषतः शेतकऱ्यांच्या कल्याणाचे धोरण राबवले. कारण त्यांना देखील ठाऊक होते हिंदवी स्वराज्याचा खरा आधार हा शेतकरीच आहे. शिवरायांनी आपल्या आज्ञापत्रांमध्ये शेती आणि पाण्याच्या नियोजनाविषयी अनेक आदेश दिले होते. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात एकूण 32 धरणं बांधली. पण त्यापैकी पहिलं धरण कोणतं होतं असा प्रश्न अनेक शिवप्रेमींच्या मनामध्ये निर्माण होतो. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात बांधलेलं पहिलं धरण होतं खेड शिवापूरचं साडोबा धरण. 1656 साली खेड शिवापूर येथून वाहणाऱ्या आंबिल ओढ्यावर बांध घालून शिवरायांनी रयतेच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सोय केली होती. या कामी त्यांना शिवापूरच्याच बाबाजी कोंडे देशमुख यांची देखील मदत झाली. या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोनही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी दोन पाट काढले होते. यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिराजवळून खेड शिवापूरच्या छत्रपती शिवरायांच्या वाड्याजवळून जात, तर डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूरचं श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंथी मंदिराच्या जवळ जात आणि तेथून पुन्हा आंबिल ओढ्यास मिळे. त्या ठिकाणी असलेल्या साळोबा मंदिरामुळे या धरणाला साळोबाचे धरण असे म्हणतात. गेली अनेक वर्ष दुष्काळ पडला तरी खेड शिवापूरच्या नागरिकांना याच पाण्यानं जगवलं आहे. अगदी 10 वर्षापूर्वी आलेल्या दुष्काळात देखील साळोबाच्या धरणानंच पाणी पुरवलं. मध्यंतरी पाण्याची वाणवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला. पण आजही तेथील शेतीसाठी लागणारं पाणी साळोबाच्या धरणातून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जी दूरदृष्टी दाखवली होती त्याचा आजही आपल्याला फायदा होतो आहे. म्हणूनच शिवरायांना रयतेचे राजे म्हणतात. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राज्यकारभार करताना जनतेच्या लहान लहान प्रश्नाचा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वोत्तम राजे आहेत.